आडी हंचनाचे हवालदार अध्यक्ष, उपाध्यक्षपदी रुपाली पाटील, ग्रामपंचायतीवर भाजपचे वर्चस्व। आडी तालुका निप्पाणी येथील आडी हंचना ग्रुप ग्रामपंचायत अध्यक्षपदी भाजप पुरस्कृत गटाचे बबन बापू हवालदार हंचना, तर उपाध्यक्षपदी रुपाली राजेंद्र पाटील आडी यांची निवड झाली। हवालदार व पाटील यांना 11 तर प्रतिस्पर्धी उमेदवार उमेश हेब्बाळे व उषा नाईक यांना 8 मते मिळाली। मंगळवारी तारीख 2 ग्रामपंचायत कार्यालयात प्रशासक सुमित्रा डीबी यांनी निवडणूक प्रक्रिया पार पाडली। भाजप पुरस्कृत गटातून बबन हवालदार व रुपाली पाटील, तर काँग्रेस पुरस्कृत गटातून उमेश हेब्बाळे व उषा नाईक यांनी अर्ज दाखल केले। हवालदार व पाटील यांना 19 पैकी सर्वाधिक 11 सदस्यांची मते मिळाल्याने त्यांना विजयी घोषित केले। निवडीनंतर MY हवालदार यांनी मंत्री जोल्ले व खासदार जोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांच्या सहकार्याने ग्रामपंचायतीवर भाजपची सत्ता आल्याचे सांगितले। पहिल्यांदा सर्वांचं हार्दिक स्वागत आणि आमचे श्री त्यांनी उपाध्यक्ष त्यांनी झालं, आमचं दोन्ही अध्यक्ष उपाध्यक्ष आमचेच झाले, त्याच्याबद्दल सगळ्यांचं ग्रामपंचायत मेंबरांचं हार्दिक स्वागत करतो त्यांचं। आणि शेडीपी मॅडम आम्हाला अधिकारी म्हणून मिळालं, आम्हाला सहकार्य केलं, त्याच्याबद्दल त्यांचंही धन्यवाद। आणि माझं विजय व्हायचं किंवा मी ग्रामपंचायत अध्यक्ष झालो, मी तिसऱ्या टाइम झालो ग्रामपंचायत अध्यक्ष। आडी ग्रामपंचायतीली ಅಧ್ಯಕ್ಷರ ಮತ್ತು ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರ ಚುನಾವಣೆ ನಡೆದಿದ್ದು, ಇದರಲ್ಲಿ ಎರಡು ಅಧ್ಯಕ್ಷರು ಮತ್ತು ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರು ಎರಡೂ ಹುದ್ದೆಗಳಿಗೂ ಸಹ ಎರಡೆರಡು ನಾಮಪತ್ರಗಳು ಸಲ್ಲಿಕೆಯಾಗಿದ್ದವು। ಇದರಲ್ಲಿ ಬಬನ ಬಾಪು ಅವಲ್ದಾರ್ ಇವರು ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿಯ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಕೂಡ ಎಲ್ಲ ಸದಸ್ಯರ ಸಹಕಾರದಿಂದ ಸುಸೂತ್ರವಾಗಿ ನಡೆದಿದೆ। ಹಾಗಾಗಿ ಅವರಿಗೆ ನಮ್ಮ ಈಗ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ಆಯ್ಕೆಯಾದವರಿಗೆ ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಸದಸ್ಯರಿಗೂ ಸಹ ಒಂದು ಗೌರವಪೂರ್ವಕವಾದಂತಹ ಧನ್ಯವಾದಗಳು ಅಭಿನಂದನೆಗಳನ್ನು। ಮಲಗೊಂಡ ಪಾಟೀಲ್ ಯನ್ನಿ ನೂತನ ಪದಾಧಿಕಾರಿಯಂಚೆ ಅಭಿನಂದನ್ ಕರುಣ್ ಸರ್ವಾನ್ನ ಸೋಬತ್ ಗೆವುನ್ ವಿಕಾಸ್ ಕರಾವಾ ಅಸೆ ಆವಾಹನ್ ಕೇಲೆ। ಯಾವೇ ಅಧಿಕಾರಿ ಶಿವಾನಂದ ತೇಲಿ, ಸಿದ್ದೇಶ್ವರ್ ಪಾಟೀಲ್, ಬಾಳಗೊಂಡಾ ಪಾಟೀಲ್, ಮಹೇಶ್ ಪಾಟೀಲ್, ರಮೇಶ್ ಪಾಟೀಲ್, ಅಪ್ಪಾಸಾಹೇಬ್ ಪಾಟೀಲ್, ಪ್ರಕಾಶ್ ಹುಕ್ಕಿರೆ, ಸಿದ್ದಗೊಂಡಾ ವಂದೂರೆ, ಶಿವಾಜಿ ಗಾಯಕ್ವಾಡ್, ಪ್ರಶಾಂತ್ ಪಾಟೀಲ್, ಗುಂಡು ಪಾಟೀಲ್, ಬಾಳಾಸೊ ಗೌಳಿ, ಸುಭಾಷ್ ಖೋತ್ ಯಂಚಸಹ ಕಾರ್ಯಕರ್ತೆ ಸದಸ್ಯ ಉಪಸ್ಥಿತ ಹೋತೆ।